महापालिकेचं सभागृह खरं तर नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करण्याचं ठिकाण, पण पिंपरी चिंचवडमधल्या राजकारण्यांसाठी सभागृह म्हणजे भिडण्याचा आखाडा झालाय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गेल्या 4 महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत नेहमीच अशी अवस्था पाहायला मिळते. सत्तेतून बाहेर पडलेली राष्ट्रवादी प्रत्येक महासभेला विविध प्रश्न उपस्थित करत सभेत चर्चेची मागणी करते, त्यांची मागणी भाजपकडून फेटाळली जाते आणि सर्वसाधारण सभा सत्ताधारी विरोधकांच्या भिडण्याने संपते. सभा चालू द्यायची नाही हा राष्ट्रवादीच्या राजकीय डावपेचांचा भाग, पण राष्ट्रवादीच्या या रणनीतीला भाजप प्रत्येक वेळी बळी पडत असल्याची चर्चा आता रंगू लागली. पण राष्ट्रवादी हा आरोप फेटाळते, उलट भाजपला सभागृह चालवता येत नसल्याची टीका राष्ट्रवादी करते. त्यामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा लोकांच्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा आपसात भिडण्यासाठी झालंय का असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना जर सभागृहामध्ये चर्चा होऊन द्यायची नसेल तर याचा अर्थ त्यांना सभागृह चालवता येत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे, आणि ते चर्चेला घाबरतात असं आम्हाला वाटतं, आणि नागरिकांचे प्रश्न लोकांपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवावेत हीच भूमिका राष्ट्रवादीची आहे. सत्ता गेल्याच्या नंतर सत्ता पचवणं, मला वाटतं की पराभव पचवणं हे राष्ट्रवादीला जड जाते, त्यामुळे नाही त्या विषयात. खरं तर उपसूचनाचा विषयावर मागच्या सभेमध्ये त्यांनी गोंधळ घातला. आमची एकही उपसूचना ही कुठलाही 1 रुपयाचा आर्थिक लाभ कुणाला मिळावा अशा पद्धतीने जेवढ्या उपसूचना होत्या त्या टेक्निकल स्वरूपाच्या होत्या. आणि मला असं वाटतं की त्यांनी किती आरडाओरडा केला या शहराच्या जनतेने ज्या विश्वासानं आम्हाला मतदान केलंय त्याच विश्वासानं या शहराच्या विकासासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.